दूताचा मरियेला संदेश, प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला. नमोकृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाळी आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाळी आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाळी आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्ही तुला विनंती करतो की आमच्या अंतकरणात तुझ्या कृपेचा वर्षाव कर. तुझा पुत्र ख्रिस्त याचे देहधारण आम्हाला दूताच्या संदेशाद्वारे प्रकट करण्यात आले. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आजची ही पवित्र मिसाबली स्वर्गवासी ऑगस्टिन फ्रान्सिस लोबो यांच्या आत्म्यासाठी अर्पण करण्यात येत आहे. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र रहस्य साजरे करण्यासाठी आपण प्रत्येक सण पात्र ठरावेत. म्हणून क्षणभर शांत राहून आपल्या पापाची कबुली देऊया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुवगणी जवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हे गईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्य कुमारी धन्य मरिया, सर्व देवदूत व सर्व संत याना व तुम्हा बंधुभगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना कर. सर्व शक्तिमान परमेश्वर, आम्हाला दया करू, आमच्या पापाची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जाओ. Yeah.
अपन प्रार्थना करूया। हे सर्व सनातन नित्यजीवी परमेश्वर, आमची श्रद्धा आशा व प्रीती दृढ कर, तुझ्या इच्छेप्रमाणे आचरण करण्यास व शेवटी तू अभिवचन दिलेल्या शाश्वत जीवनात सहभागी होण्यास आम्हाला सहाय्य कर। ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणार व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याद्वारे करतो, आमीन। निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन। प्रभू म्हणतो, कोणा उपऱ्यास छळू नकोस किंवा त्यांच्यावर जुलूम करू नकोस, कारण मिसर देशात तुम्हीही उपरे होता। कोणा विधवेस किंवा अनाथास छळू नका, तुम्ही त्यास कोणत्याही प्रकारे छळले आणि त्यांनी माझ्याकडे गराणे केले तर मी त्यांचे गराणे अवश्य ऐकेन, आणि मग माझा राग भडकून मी तरवारीने तुमचा संहार करीन। तुमच्या स्त्रिया विधवा होतील आणि तुमची बालके पोरकी होतील। तुझ्याजवळ राहणाऱ्या माझ्या लोकांपैकी कोणी कंगाल असला आणि तू त्यास पैसे उसने दिले तर तू त्याच्याशी सावकाराप्रमाणे वागू नको आणि त्याच्यापासून व्याज घेऊ नको। तू आपल्या शेजाऱ्याचे पांघरून गहाण ठेवून घेतले तर सूर्यास्त होण्यापूर्वी त्याचे त्याला परत दे, कारण त्याचे ते एकच पांघरून असून त्याचे अंग झाकण्यास तेवढेच असणार। ते घेतले तर तो काय पांघरून निजेल? अशा वेळी त्याने माझ्याकडे गराणे केले तर मी त्याचे ऐकेन, कारण मी करुणामय आहे।
हा प्रभूचा शब्द प्रतिसाद हे परमेश्वरा माझ्या सामर्थ्या मी तुझ्यावर प्रेम करतो हे परमेश्वरा माझ्या सामर्थ्या मी तुझ्यावर प्रेम करतो हे परमेश्वरा माझ्या सामर्थ्या मी तुझ्यावर प्रेम करतो परमेश्वर माझा दुर्ग माझा गड माझा मुक्तीदाता माझा देव माझा खडक आहे त्याचा मी आश्रय घेतो तो माझे कवच माझे तारण दुर्ग माझा उंच बुरुज आहे स्तुतिपात्र परमेश्वराचा मी धावा करतो तेव्हा शत्रूपासून माझा बचाव होतो प्रतिसाद हे परमेश्वरा माझ्या सामर्थ्या मी तुझ्यावर प्रेम करतो परमेश्वर जिवंत आहे त्या माझ्या मुक्तिदात्या दुर्गाला धन्यवाद असो तो आपल्या राजाला मोठाले विजय देतो आणि आपल्या अभिषिक्ताला वात्सल्य दाखवतो प्रतिसाद हे परमेश्वरा माझ्या सामर्थ्या मी तुझ्यावर प्रेम करतो पौलचे थेसलोनिका करास पहिले पत्र ह्यातून घेतलेले वाचन तुमच्याकरिता आम्ही तुमच्याबरोबर असताना कसे वागलो हे तुम्हास ठाऊक आहे तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन स्वीकारून आमचे आणि प्रभूचे अनुकरण करणारे झाला अशा प्रकारे मासेदोनिया आणि अखया ह्यातील सर्व विश्वास ठेवणारे ह्यांना तुम्ही आदर्श झाला मासेदोनिया आणि अखया ह्यात तुमच्याकडून प्रभूच्या वचनाची घोषणा झाली आहे इतकेच केवळ नव्हे तर देवावरील तुमच्या विश्वासाचे वर्तमानही सर्वत्र पसरले आहे ह्यामुळे त्याविषयी आम्ही काही सांगावयाची आवश्यकता नाही कारण तुम्हामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले हे आणि जिवंत आणि सत्य देवाची सेवा करण्यास आणि त्याचा पुत्र येशू ह्याची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्यास तुम्ही मूर्तीपूजेपासून देवाकडे कसे वळला हे ते आपणहून आम्हाविषयी सांगतात त्या पुत्राला म्हणजे येशूला देवाने मेलेल्यातून उठवले आणि तो आपल्याला भावी क्रोधापासून सोडवणारा आहे प्रभूचा शब्द जय घोष देहदारी झाला आणि त्यामध्ये आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला प्रभु तुम्हाबरोबर असो संत मत्तेलकी शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूने सदुक्यास निरुत्तर केले असे ऐकून परुषी एकत्र जमले आणि त्यातील एका शास्त्राने त्याची परीक्षा पाहण्याकरिता विचारले गुरुजी नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे तो त्यास म्हणाला तो आपला देव परमेश्वर यावर संपूर्ण अंतकरणाने संपूर्ण जीवनाने संपूर्ण मनाने प्रीती कर हीच मोठी आणि पहिली आज्ञा आहे हिच्यासारखीच दुसरी ही आहे की तो आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखीच प्रीती कर या दोन आज्ञावर सर्व नियमशास्त्र आणि संदेशांचे ग्रंथ
अवलंबून आहेत। प्रभुचे हे शुभ वर्तमान। हे प्रभु येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अमेरिकेतील प्रख्यात तत्ववेत्ता जॉर्ज क्रेन हा नुसता तत्ववेत्ता नव्हता तर तो एक प्रसिद्ध मॅगझिन बुलेटिन प्रसिद्ध देखील करायचा आणि जर कळत नकळत जर त्याला वेळ मिळाला तर तो काउन्सिलिंगचं काम देखील करत होता। जॉर्ज क्रेनकडे एक दिवस एक महिला येते आणि त्या महिला एकाच मानसिकतेत दडली होती की मला माझ्या पतीला डिवोर्स देण्यापूर्वी त्याला खूप छळायचं आहे, खूप त्रास द्यायचा आहे, त्याला दुखवायचं आहे, मला त्याला डिवोर्स द्यायचा आहे, आता राहणं अशक्य झालं आहे, आता मी त्याच्याबरोबर संसार करू शकत नाही, मात्र नुसता डिवोर्स देऊन विषय संपवणार नाही, त्याला वेदना झाल्या पाहिजे, त्याला त्रास झाला पाहिजे, त्याला दुःख झाला पाहिजे, ही शूड फील हर्ट। आणि मग जॉर्ज क्रेन तिला सांगतात, ठीक आहे तू 2 ते 2.5 महिने एक नाटक कर, असं दाखव की तुझं तुझ्या पतीवरती भरपूर प्रेम आहे, त्याचे लाड कर, सगळ्या गोष्टी ऐक, नम्रपणा घे, त्यावरती प्रीती कर, दया दाखव, त्याला हवं नको ते सगळं पुरव, आणि 2-2.5 महिने त्याला जाणवू दे की तू किती प्रेम करतेस आणि अचानक एक दिवस बॉम्ब टाक, वी आर गोइंग टू गेट डिवोर्स, आता पण डिवोर्स घेणार आहोत। आणि या 2-2.5 महिन्यात त्याने जे प्रेम अनुभवलं आहे, माया अनुभवली आहे, आपुलकी आस्था तुझ्याकडून स्वीकारली आहे, ती आता अवघ्या एका क्षणात तुटलेली जाईल आणि त्या ज्या वेदना असतील, ते जे दुःख असतील, ती जी हर्ट फिलिंग असेल ती भयानक असेल आणि तुझा हेतू सार्थ केला गेल। आणि तिने पटकन शब्द वापरले, दॅट्स ग्रेट, दॅट्स व्हेरी गुड, आय विल डू द सेम, मी तसंच करेन। ती घरी परत जाते आणि मिस्टर जॉर्ज क्रेन याने जसं मार्गदर्शन केलं होतं त्याप्रमाणे सगळं नाटक करण्याच्या व्यापामध्ये ती खूप प्रीती करते, माया करते, आपुलकी दाखवते, जिवाळा व्यक्त करते आणि हवं नको ते सगळं त्याच्या पदरात होते आणि 2-2.5 महिने निघून जातात। आणि जॉर्ज क्रेन तिला एकदा फोन करतो, नाव दिस इज अ टाईम टू टेक अ डिवोर्स, आता ती वेळ आली आहे बॉम्ब टाकायचा, आता तू डिवोर्स घेऊ शकतेस, आता 2-2.5 महिने झालेले आहेत, त्याचा विश्वास पटलाय, तू त्याच्यावर किती प्रेम करतेस ती। आणि ती फोनवर सांगते, व्हॉट डिवोर्स, घटस्फोट काय, मी त्याच्यावरती या 2 महिन्यात खरोखर प्रेम करायला लागली आहे, माझं मन मला सांगते की मी त्याच्यावरती आता भरपूर प्रेम करते, तो खूप चांगला आहे, आता मला जाणवायला लागलं आहे की मी त्याला सोडू शकत नाही। द ॲक्शन कन्व्हर्टेड इन टू द इमोशन अँड फिलिंग्स, ही जी नाटक करण्याची जी कृती होती, प्रेम करण्याची जी कृती होती, ती त्या भावनेत इतकी मोठ्या प्रमाणात गुंतवली की तिला देखील त्याचं भान राहिलं नाही। आणि जीवनाच्या व्यापामध्ये हे प्रेम करण्यासाठी हे जे नाटक करणं जे असतं ते जेव्हा सत्यतेत उतरतं, सत्यात खरं ठरतं आणि ते आपल्या अंगवळणी पडते, ते खरं खुरं प्रेम। हे परुषी लोक जे होते ना, त्यांना एका अर्थानं येशूला फक्त वेठीस पकडायचं होतं। गेल्या रविवारी त्यांनी प्रश्न विचारला होता की कैसराला कर देणं रास्त की योग्य की अयोग्य, तिथे त्यांना अपयश आलं होतं। आता त्या पेच प्रसंगातून बाहेर पडल्यानंतर आता येशूसाठी दुसरा प्रश्न निर्माण झाला होता की सगळ्यात मोठी आज्ञा कोणती,
त्यांनी प्रश्न हा नाही विचारला कुठली आज्ञा, मात्र या दोन शब्दामध्ये की ज्याच्या अनुषंगानं त्यांना देखील माहिती आहे की यहुदी परंपरेमध्ये एकूण 600 नियम आहेत आणि काही पोट नियम आहेत. 613 नियमामध्ये 365 हे पूर्णपणे नकारार्थक, म्हणजे अमुक गोष्ट करायची नाही, मीन्स डोंट डू दिस. आणि त्याच्यातल्या 3 आज्ञा आजच्या पहिल्या वचनात आहेत. राहिलेल्या 248 आज्ञा या होकारार्थी आहेत, काय करायला पाहिजे, अमुक गोष्ट करायला पाहिजे, म्हणजे होकारार्थी अर्थानं यू हॅव टू डू इट. तदनंतर त्या व्यतिरिक्त मोशेच्या 10 आज्ञा आहेत. मोशेच्या 10 आज्ञेमध्ये पहिल्या 3 आज्ञा ह्या देवाशी निगडीत आहेत आणि बाकीच्या 7 आज्ञा या शेजाऱ्याशी निगडीत आहेत. या 10 आज्ञेमध्ये फक्त 2 आज्ञा या होकारार्थी आहेत. पहिली, रविवार पवित्र पाळायचा, देवावरची प्रीती, आणि तदनंतर आई वडिलांना मान दे. या 2 आज्ञा फक्त होकारार्थी आहेत, बाकी सगळ्या नकारार्थी आहेत. खोटी साक्ष देऊ नको, खोटं बोलू नको, लबाडी करू नको, व्यभिचार करू नको, या सगळ्या आज्ञा ह्या नकारार्थी अनुषंगाने आहेत. फक्त या 2 आज्ञा, देवावरची प्रीती आणि आई वडिलावरची प्रीती, या सगळ्या गोष्टीचं येशूला पूर्णपणे भान होतं. आणि प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी त्याने परत थोरा वापरलाय, क्षमा. ही क्षमा म्हणजे नॉट फगिवनेस. त्यांचा एक धर्मग्रंथ अहो इस्रायल आता तुम्ही ऐका, म्हणजे त्यांच्या प्रार्थनेची सुरुवात करत असताना त्यांना तो एक शब्द वापरायला लागायचा, ज्याप्रमाणे आपण कसं सांगतो हे प्रभू परमेश्वरा, हा शब्द वापरून आपण प्रार्थनेला सुरुवात करतो. त्याचप्रमाणे क्षमा नावाचं एक ग्रंथ आहे, त्याची सुरुवात अहो ऐका इस्रायल. आणि या क्षमामधील त्याने विशेषतः गन्ना या पुस्तकातील 6:5 ओळी, देवावरची प्रीती, आणि तदनंतर लेविया या पुस्तकातील 19:18 ओळी त्यांनी घेतली, शेजाऱ्यावरची प्रीती. या 2 आज्ञा अशा होत्या की प्रत्येक ज्यू किंवा यहुदी मुलाला तोंड पाठ असायच्या. दिवसातून ते ज्यावेळेला 5 प्रार्थना करायचे, या 5 प्रार्थनेमध्ये या 2 आज्ञा, ज्याप्रमाणे प्रत्येक ख्रिस्ती भाविकाला आमच्या स्वर्गातील बापा ही प्रार्थना आलीच पाहिजे, नमो कृपापूर्ण मरिये ही प्रार्थना आलीच पाहिजे. पहिल्या कमिनींच्या पोरांना आपण ह्या 2 पायातना पहिल्यांदा शिकवतो. हा ख्रिस्ती जीवनाची खरीखुरीची ओळख जी आहे, ही यहुदी परंपरेत ओळख दाखवण्यासाठी या 2 आज्ञा महत्त्वाच्या मानल्या जायच्या. मात्र येशू ज्यावेळेला या 2 आज्ञा एका स्तरावरती मोजतो, एका व्यासपीठावर ठेवतो, एकाच हातावरती तोलून मोपून सांगतो ही पहिली, आणि सांगत असताना पहिल्यासारखीच दुसरी. जोपर्यंत तुम्ही देवावर प्रीती करून आपली निस्सीम प्रीती व्यक्त करत नाही, तोपर्यंत तुम्ही शेजाऱ्यावरती कधीच पोचू शकत नाही, हे येशूला देखील माहिती होतं. आणि म्हणूनच ख्रिस्ती जीवनातलं फाउंडेशनल एथिक्स, ख्रिस्ती जीवनातलं फाउंडेशनल स्पिरिच्युअलिटी काय, तर ती या 2 आज्ञेत गुंतलेली आहे. देवावरती प्रीती करण्यासाठी महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेला आपण इस्रायल आणि पॅलेस्टाईनचं आता युद्ध पाहतोय, जेरुसलेमच्या कार्डिनलने एक पोस्ट व्यक्त केली होती गेल्या आठवड्यात. त्याने लॅटिन ऑर्थोडॉक्स चर्चमध्ये प्रायव्हेट मिसा केली आणि मिसानंतर पत्रकारांनी त्यांना घेरलं आणि त्यांना विचारलं की बिशप तुम्ही ही प्रार्थना करताय, मात्र याचं फलित काय? आणि त्या बिशपाने सांगितलं फक्त प्रीतीच हे युद्ध वाचवू शकते. ज्या अंतकरणात प्रीती नाही तिथे युद्ध संचारतं आणि ती युद्ध पराकुडीला पोचतं आणि माणूस माणसाचा वैरी बनतो आणि स्वार्थी बनतो. या बिशपानी जगासमोर विनंती केली आहे त्या ट्विटद्वारे की प्रीती ही परमेश्वराकडून साकार होते, म्हणून त्या प्रीतीची आस बाळगा, जेणेकरून या 2 देशामध्ये जे तंटे सुरू आहेत, युद्ध सुरू आहे, ते शमविले जातील. ज्यावेळेला पेत्राला जो प्रश्न विचारला होता की डू यू रिअली लव्ह मी,
आणि अखेरच्या क्षणाला ज्या माणसाच्या अंतकरणात गिल्ट फिलिंग होते, पश्चाताप होतो, त्याला वाटतं याच येशूला मी 3 वेळा नाकारलं होतं, ती प्रीती व्यक्त करण्यासाठी येस आय लव यू, येस आय लव यू, येस आय लव यू हे त्याने 3 वेळा सांगितलं होतं. आणि येशू सांगतो माझी मेंढरं पाळ, माझी कोकरं चार. जी प्रीती संत योहानाच्या पदरात येशूविषयी होती, म्हणूनच शेवटच्या श्वासापर्यंत त्या मरियेबरोबर क्रुसाच्या पायथ्यापाशी तो बसू शकला. आणि तदनंतर जी प्रीती येशूच्या मनात अभिप्रेत होती, ती प्रीती शेजाऱ्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी त्याच येशूच्या मुखातून उत्तम शेमरुणेचा दाखला पाजरला. ज्याने पाहिलं त्याने दुर्लक्ष केलं, ज्याने प्रीती व्यक्त केली त्याने त्या माणसाला कवटाळलं आणि तो आपल्यासाठी उत्तम शेजारी बनू शकला. उत्तम शेजारी कोण आहे की शेजाऱ्यावरती प्रीती करण्यासाठी मला शेजारी माहिती पाहिजे ना. जे दोघे पाठ फिरवून किंवा तोंड वळवून निघाले होते त्यांच्या मनात फक्त एकच विचार होता, जर मी त्याला स्पर्श केला तर माझं काय होईल. पण ज्या माणसाने त्याच्या जवळ जाणं, त्याला मलमपट्टी करणं, त्याला उचलणं, आपल्या गाढवावरती बसून दवाखान्यात घेऊन जाणं, त्याने एकच विचार केला, जर मी गेलो नाही तर त्याचं कसं होईल. हे दोन वेगळे प्रश्न आहेत. जर मी माझा शेजारी ओळखला नाही आणि त्या शेजाऱ्याकडे गेल्यानंतर मी अडचणीत येईन, या भावनेतून ती प्रीती तिथपर्यंत कधी पोचतच नाही. आणि म्हणूनच ज्याला आपण प्रेम हा शब्द मराठीत जो वापरतो ना, आणि आपल्यासाठी सर्रासपणे इंग्रजीत लव मीन्स रोमांस. इट इज नॉट जस्ट रोमांस, इट इज अ रिस्पेक्ट. इट इज अ मेअर प्युअर रिस्पेक्ट. माणसाने माणसाचा माणुसीच्या अनुषंगाने जो आदर बाळगला जातो तिथे प्रीतीला मूळ धरलं जातं आणि तिथे प्रीतीची झरा पाझरला जातो. हिची कुष्मा गर्जाने जी कविता लिहिली आहे की प्रीतीची व्याख्या काय, माणसाने माणसाला माणसासारखं ओळखलं पाहिजे, ही प्रीतीची सुरुवात आहे. आज जर सगळ्याच लोकांनी जर येशूवरती किंवा देवावरती निस्सीम प्रेम केलं असतं तर 100% लोक देवळात आली असती. सगळ्याच लोकांनी त्या देवावरती तोच माझ्या जीवनाचा प्राधान्य आहे, त्या पलीकडे दुसरा प्राधान्य नाही, त्या पलीकडे दुसरा प्रभू नाही, तर सगळ्यांच्या घरात न विसरता रोजरी झाली असती. आज सगळ्या लोकांनी तोच माझा कर्ता करवता आहे, तोच माझा विधाता आहे, तोच माझ्या जीवनाचा मालक आहे हे जर ओळखलं असतं तर माणुसकीच्या नात्यानं सगळ्यांनी एकमेकाकडे ती प्रीतीची ज्योत तेवत ठेवली असती आणि हातात दिली असती आणि ती वाढत पुढे गेली असती. प्रेम योगावर करावं, भोगावर करावं, त्यापेक्षा ते अधिक त्यागावर करावं. ज्याला त्यागायची सवय नाही त्यांनी प्रेमाच्या प्राणांगणात पाऊल न टाकलेलंच बरं. आणि म्हणूनच प्रीती म्हणजे समर्पण, आणि त्या समर्पणाची अनुभूती आपण क्रुसावर अनुभवली आहे. ज्याला निस्सीम प्रेम करायचं ठाऊक आहे, त्याला द्यायचं ठाऊक असतं, त्याला वाटायचं ठाऊक असतं, त्याला दानधर्म करायचा माहिती असतो, त्यांची हातातली मुठी मोकळी करायची कशी ही त्याला जाण असते. प्रेम म्हणजे ही माझी चौकट आहे, हे माझं वलय आहे, मी, माझं घर, माझा नवरा, माझी बायको, माझं काम, माझे मित्र, माझी मुलं, याभोवती सुंदर असं वलय निर्माण करायचं आणि स्वार्थी आणि आत्मकेंद्री जीवन जगायचं म्हणजे प्रीती नाही. प्रीती ज्या वेळेला त्या वलया पलीकडे झेप घेते, सगळ्यांना त्या वलयात सामावून घेते, सगळ्यांच्या गरजा पार पाडते आणि सगळ्यांच्या मनालाचा वेध घेते, ती प्रीती अपेक्षित आहे शुभवर्तमानात. आज क्षणभर प्रार्थना करूया, त्या विधात्याला सांगूया की आपल्या ख्रिस्ती जीवनाचं खरं एथिक्स, हे एथिक्स म्हणजेच नीतिमत्ता, नीतीचं पवित्र विधायक आणि चांगलं जीवन काय आहे, तर ते फक्त त्या प्रीतीत सामावलेलं आहे. जी प्रीती आधारामध्ये दडली आहे, समर्पणात दडली आहे, बांधिलकीमध्ये दडली आहे, आणि त्या पलीकडे ती पावित्र्यात दडली आहे, ती मिळविण्यासाठी त्या विधात्याकडे कृपा मागूया. आपण उभे राहून आपला ख्रिस्ती विश्वास प्रकट करूया.
स्वर्ग आणि पृथ्वी सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचे उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्व शक्तिमान पिता यावर मी श्रद्धा ठेवतो आणि परमेश्वराचा एकमेव असा जन्मलेला पुत्र एकच प्रभू येशू ख्रिस्त यावर मी श्रद्धा ठेवतो। तो सर्व युगापूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर। तो पित्याशी एकत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही, त्याच्यापासून सर्व उत्पन्न झाले आहे। तो मानवासाठी आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला आणि त्याने पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरीपासून शरीर धारण केले। तो मनुष्य झाला, आम्हासाठी त्याला क्रूसी दिले, पोंती पिलाताच्या अंमलातीत त्याने दुःख भोगले, तो मरण पावला, त्याला पुरण्यात आले आणि पवित्र शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला आणि स्वर्गात चढला आणि तो पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे। जीवितांचा आणि मेलेल्याचा न्याय करण्यासाठी तो वैभवाने परत येणार आहे, त्याच्या राज्याचा अंत होणार नाही। जीवनाचा दाता प्रभू पवित्र आत्मा यावर मी श्रद्धा ठेवतो। तो पिता आणि पुत्र यांच्यापासून निघतो, पिता आणि पुत्र यांच्या समोर त्याला भजतात आणि गौरवितात। तो संदेशामार्फत बोलला आहे आणि एकच पवित्र कॅथलिक आणि प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो। पाप क्षमेसाठी मी एकच बाप्तिस्मा मान्य करतो। मेलेलाचे पुनरुत्थान आणि भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो। आमेन। माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आमच्या तारणाचे रहस्य साजरे करण्यासाठी ख्रिस्ताठाई आम्ही एकत्र जमलेलो आहोत। परमेश्वर पित्याकडे आपण आपल्या विनंत्या सादर करूया। आपला प्रतिसाद, हे प्रभो आमची प्रार्थना ऐक। बोला, आपले पोप फ्रान्सिस, आर्च बिशप फेलिक्स, धर्मगुरु व वर्तस्थ ह्यांना सुवार्ता पसरविण्याचे कार्य प्रभावीपणे करण्यासाठी पवित्र आत्म्याची कृपा व चांगल्या आरोग्याची देणगी लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया। हे प्रभो आमची प्रार्थना ऐक। जगामध्ये शांतता पसरावी, युक्रेन, रशिया व इस्रायल पॅलेस्टाईन येथे समिट निर्माण करण्यासाठी सर्व देशातील अधिकारी वर्गाने एकत्र येऊन विचारमंथन करावे म्हणून आपण प्रार्थना करूया। हे प्रभो आमची प्रार्थना ऐक। आपल्या राजकीय नेत्यांनी व अधिकाऱ्यांनी प्रभूच्या मार्गाने वाटचाल करून देशाचा राजकारभार निस्वार्थीपणे सांभाळावा व सामान्य जनतेच्या गरजांकडे विशेष लक्ष द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया। हे प्रभो आमची प्रार्थना ऐक। प्रभूचा द्राक्षमळा फुलविण्याची जी जबाबदारी आपल्यावर सोपवलेली आहे ती योग्य तऱ्हेने पार पाडता यावी म्हणून आपण प्रार्थना करूया। हे प्रभो आमची प्रार्थना ऐक। व्हॅटिकन येथे सुरू असलेल्या सिनेटवर परमेश्वराचा आशीर्वाद असावा, त्यात सहभागी होणाऱ्या सर्वांना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने मोलाचे योगदान देता यावे व सिनेटची सर्व उद्दिष्टे पूर्ण व्हावीत म्हणून आपण प्रार्थना करूया। हे प्रभो आमची प्रार्थना ऐक। आपल्या धर्मग्रामातील सर्वांवर विशेष करून जे आजारी आहेत, परगावात, परदेशात आहेत, प्रवासात आहेत, अशावर परमेश्वराचा आशीर्वाद असावा। सर्व देशभर शांती नांदावी, तसेच सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया। हे प्रभू आमची प्रार्थना आहे। थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक कौटुंबिक हेतूसाठी प्रार्थना करूया। हे स्वर्गीय पित्या, तुझ्या ख्रिस्त सभेच्या प्रार्थनाई आमच्या श्रद्धेमधील उणीवा तुझ्या प्रेमानं भरून काढ, ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो। आमेन। Thank you.
अवघेर महासव तुमचा बलिदान सर्व सनातन परमेश्वर पित्याने मान्य करावे म्हणून प्रार्थना करूया। प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे, आमचे आणि त्याच्या अखिल पवित्र क्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू। हे प्रभू परमेश्वर सर्व समर्थाच्या विधात्या, आमच्या दानाचा स्वीकार कर, आमच्या सेवा कार्यामुळे तुझ्या नावाचा गौरव हो, ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो। प्रभू तुम्हाबरोबर असो, तुमचे अंतकरणे प्रभूकडे लावा। प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया। हे प्रभू पवित्र पित्या सर्व समर्थ शाश्वत परमेश्वर, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारा मी तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावे ते योग्य आणि तारणदायक आहे, आमचे कर्तव्य आहे। पापी मनुष्यावरील प्रीतीमुळे प्रभू येशूने नम्रता धारण केली, कुमारी बरीपासून जन्म घेतला, क्रूसावर यातना सहन करून आमच्या अनंतकाळच्या मृत्यूपासून सुटका केली, मेलनातून परत उठून आम्हाला शाश्वत जीवनाचे दान मिळवून दिले आणि म्हणूनच स्वर्गातील सर्वदूत महादूत सत्ता अधिसत्ता शक्ती आणि सामर्थ्य यांच्या समवेत निरंतर गुणगीत गातो। हे प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्राचा तू गम आहेस। ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावेत म्हणून त्यावर दववर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव। जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वच्छने दुःख भोगाला सामोरे गेला तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यास दिली आणि म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल। त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या, पयामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या आणि शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पाप क्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा। श्रद्धेचे रहस्य। हे प्रभू तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो। हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची आणि पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो। तुझ्यासमोर येण्यास, तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो। ख्रिस्ताचे शरीर आणि रक्ताचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याद्वारे एक व्हावे असे मी विनम्रपणे विनवितो। हे प्रभू, सर्व जगभर पसरले तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर। फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप,
आणि सर्व याचक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव. जे आमच्या अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत, जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ पूज्य प्रेषित आणि युगानुगच्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई हे सर्व समर्थ देवपिते, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. तारणाऱ्याची आद्यंताची ईश्वरी शिकवणूक यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होईल, आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे मी आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आम्हाला मोहापासून पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडो. हे प्रभो, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडो असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे. म्हणजे दिव्य आशेषीने आमचा तारणारा शुक्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सायाने पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता आणि विवेचनापासून सुरक्षित असू. हे प्रभो येशू ख्रिस्ता, तुला प्रेषितास म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. आमच्या पापाकडे पाहू नकोस तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा, तिला तुझ्या इच्छेनुसार शांती वैक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेका शांती वंदन करूया. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनात बोलावण्यात आलेले धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा बरा होईल.
आपण प्रार्थना करूया। हे प्रभु परमेश्वरा, या सक्रामेंताद्वारे आम्हाला प्राप्त झालेले तुझे कृपादान विकसित कर। या बलिदान विधीद्वारे एक दिवस आम्ही तुझ्या शाश्वत सत्यापर्यंत पोहोचावे अशी कृपा कर। ही प्रार्थना प्रभु येशूच्या नावाने करतो, आमीन। अच्छे दुसरे कलेक्शन हे संत विन्सेंट डी पॉल संघटनेसाठी असेल, कृपया सडहस्ते दानधर्म करावा। सामान्य काळातील तिसावा रविवार 29 ऑक्टोबर 2023। आजची उपासना अंगाळी गाव परिवाराने सादर केली, त्यांना धन्यवाद। येत्या रविवारची उपासना उंगणबाट गाव परिवार सादर करतील। रविवार सकाळी 7 मिसानंतर कुटुंब सेवा समितीची सभा चर्चच्या कार्यालयात होईल, सर्व सभासदांनी उपस्थित राहावे। रविवार 29 ऑक्टोबर सकाळी 9 मिसानंतर संडे स्कूल शिक्षक व बाल समन्वयक यांची संयुक्त सभा चर्चच्या विस्तारित भागात होईल। येताना सोबत बाल मेळाव्यासाठी ज्या मुलांनी नावं दिली आहेत त्यांच्या नावांची यादी घेऊन येणे। वेदी सेवकांची सभा दर रविवारी संध्याकाळी 4 असते। सोमवार संध्याकाळी 7 मिसानंतर पवित्र आत्म्याठाई स्तुती आराधना व प्रार्थना केली जाईल। येत्या सोमवारी युवकांसाठी खास प्रार्थना केली जाणार आहे, म्हणून आपल्या कुटुंबातील इयत्ता 10वीपासूनच्या सर्व युवक युवतींना कृपया आपण या मिसासाठी व त्यानंतर प्रार्थनेसाठी पाठवावी। मंगळवारी नेहमीप्रमाणे संध्याकाळी 7 दृढीकरणाचा वर्ग होईल, सर्व विद्यार्थ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे। ज्येष्ठ नागरिक सेवा संघाची मासिक सभा बुधवार 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 7:15 मिसानंतर चर्चच्या आवारात होईल, सर्व कार्यकारिणी सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे। रमेश माता फेडरेशनच्या वर्धापन दिनानिमित्त स्थापन केलेल्या सोडॅलिटीच्या मध्यवर्ती समितीची सभा बुधवार 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 7:15 मिसानंतर चर्च हॉलमध्ये होईल, सर्व स्त्रियांनी उपस्थित राहावे। 450 वर्षाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त सोमवार 13 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 4:30 गायन महोत्सव आयोजन आपल्या धर्मग्रामात केला आहे। आपल्या धर्मप्रांतातील 11 धर्मग्रामातून गायन मंडळ त्यात सहभागी होणार आहे। त्याचे आयोजन नियोजन करण्यासाठी बुधवारी संध्याकाळच्या मिसानंतर सर्व गायन मंडळाच्या सभासदांची संयुक्त सभा चर्च हॉलमध्ये आयोजित केली आहे, सर्व सभासदांनी उपस्थित राहणे बंधनकारक आहे। बुधवार 1 नोव्हेंबर सर्व संतांचा दिवस व गुरुवार 2 नोव्हेंबर सर्व मृतांचा दिवस। या दिवशी आपल्या कुटुंबातील मृत व्यक्तींची आठवण करून त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचा दिवस। या दिवशी सर्व मिसा सामुदायिक हेतूसाठी असतील त्या चर्च कार्यालयामध्ये स्वीकारल्या जातील। त्या दिवशी हेतू जास्त असल्याकारणाने ते वाचले जाणार नाहीत ह्याची नोंद घ्यावी। गुरुवार 2 नोव्हेंबर सर्व मृतांचा दिवस, त्या दिवशी संपूर्ण खाचा आपण फुलांनी सजवणार आहोत। ज्यांना या फुलांसाठी देणग्या द्यावायच्या असतील त्यांनी त्या चर्च कार्यालयामध्ये आणून द्याव्यात। गुरुवार 2 नोव्हेंबर सर्व मृतांचा दिवस, त्या दिवशी आपण खाचेवर मेणबत्त्या लावत नाहीत तर त्या मिसावर अर्पण करतो। ह्या मेणबत्त्या घाटाजवळ उपलब्ध असतील तेथून त्या घ्याव्यात। 2 नोव्हेंबरच्या दिवशी सकाळी मिसा नेहमीप्रमाणे 3 असतील, 5:30, 6:15 व 6:15, संध्याकाळी 5 व 7 अशा मिसा असतील। प्रत्येक मिसानंतर खाचेवर करावयाची प्रार्थना आपण चर्चमधून करणार आहोत व त्यानंतर खाचांना आशीर्वाद देणार आहोत। भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, विशेष करून आपल्या युवकांना व मुलांना देखील या मिसामध्ये सहभागी करावे ही नम्र विनंती। मृत भाविकांसाठी प्रार्थना करण्यासाठी बुधवार 1 नोव्हेंबर दुपारपासून चर्चचा घाट प्रत्येक तासाला वाजला जाईल। जेव्हा घाट वाजेल तेव्हा भाविकांनी 3 नमोमरिया म्हणून आपल्या कुटुंबातील मृत व्यक्तींची विशेष आठवण करणे।
येता शुक्रवार महिन्याचा पहिला शुक्रवार आहे. दुपारी 3 ते 6 या वेळामध्ये महिन्याच्या पहिल्या शुक्रवारची आराधना असेल. त्यात सुरुवातीला दैवी दयेची प्रार्थना केली जाईल. त्यानंतर स्तुती आराधना प्रबोधन व आरोग्य सडी प्रार्थना असेल. 6 वाजता नेहमीप्रमाणे मिसा होईल. येत्या रविवारी लग्न असल्याकारणाने संध्याकाळची 5ची मिसा 4:30 होईल याची भाविकाने नोंद घ्यावी. प्रेरणा दीपावली अंक लवकरच प्रकाशित केला जाणार आहे. प्रेरणा अंकासाठी आपल्याला साहित्य द्यायचे असेल तर गुरुवार 2 नोव्हेंबरपर्यंत संपादकांकडे किंवा चर्च कार्यालयात पाठवून देणे. भाविकांना नम्र विनंती आहे की बँकेच्या बाजूने मशाद गावात जाणाऱ्या रस्त्यावर कृपया आपली वाहनं पार्क करू नये. तसेच चर्चच्या गेटसमोर आणि जो रस्ता आखूड आहे तिथे आपले वाहनं पार्क करू नयेत. तर आपली सगळी वाहनं शाळेच्या ग्राउंडवर किंवा चर्चच्या समोर जे पार्किंग ग्राउंड आहे तिथे पार्क करावीत. कृपया सहकार्य करावे. ज्या भाविकांनी बसण्यासाठी बाहेरच्या खुर्च्या घेतलेल्या आहेत त्यांना नम्र विनंती आहे की ज्या खुर्च्या आपण वापरल्या आहेत त्या चर्चच्या मुख्य दरवाजाच्या बाजूला आणून ठेवावे. सहकार्य करा. गेल्या रविवारचे मिशन संडेचे कलेक्शन 1,60,110 रुपये. बुधवारचे कलेक्शन 20,820 रुपये. आपल्या प्रेमळ अवधाऱ्याबद्दल आपले आभार. आशीर्वादासाठी आपण उभे राहूया. प्रभु तुम्हाबरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हावर राहो. 6 मिसा संपली आहे. सिनडसाठी प्रार्थना. हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन आम्ही तुझ्यासमोर उभे राहत. तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस. आमच्या हृदयात तू वस्ती कर. आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हाला मार्गदर्शन कर आणि त्या मार्गाशी आम्हाला एकनिष्ठ ठेव. आम्ही दुर्बल आणि पापी आहो. अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव. अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस. पक्षपाताच्या आमच्या कृतीवर प्रभाव पाडू देऊ नकोस. हे पवित्र आत्म्या, तुझ्यामध्येच आम्हाला आमचे ऐक्य पाहू दे. म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासून आम्ही भरकटणार नाही. पिता आणि पुत्र यांच्या ऐक्यात तू सर्वत्र आणि सर्व काळ कार्य करतोस. त्यात तुझ्याकडे हे सर्व मी मागतो. आमेन.